चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवारांचे चिन्ह दारूची बाटली हवी होती. ओबीसी आंबेडकर यांची चंद्रपुरातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारसभेत टीका. काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या राज्यात क्लब झाल्याची ओवेसींची टीका. आंबेडकर यांची पुलवामा प्रकरणात बोलण्यास मनाई करण्याच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी असुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर शहरात एका जाहीर सभेला संबोधित केले. राज्यातून संसदेत गेलेल्या दलित खासदारांनी अपेक्षित काम केले नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या हक्काची माणसं संसदेत पाठवण्याचं आवाहन ओवेसी यांनी केलं. चंद्रपुरातील याच चांदा क्लबच्या मैदानावर 2014 साली मोदींनी अच्छे दिन चा उल्लेख केला होता. आता ते हा शब्द देखील उच्चारत नसल्याचे ओवेसी म्हणाले. मोदी सरकारवर सडकून टीका करताना 2014 चहावाल्यापासून मोदी 2019 चौकीदारापर्यंत पोहोचल्याचे ओवेसींनी त्यांच्या खास शैलीत सांगितले. चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवाराचे चिन्ह दारूची बाटली हवी होती अशी शेलकी टीका करत काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा राज्यात एक क्लब स्थापन झाल्याची गंभीर टीकाही ओवेसी यांनी केली. तर प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका करताना पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यावर आम्ही प्रश्न का विचारायचे नाही असा सवाल केला. महाबाईसाठी प्रवीण गोगले, चंद्रपूर. कुछ काम डेवलपमेंट का नहीं किया, दोबारा मोदी को मौका नहीं मिल सकता. और आखिरी बात मैं हमारे भाइयों से कहना चाह रहा हूं, बुजुर्गों से कहना चाह रहा हूं कि जो अभी भी कांग्रेस पार्टी को बड़ा सेकुलर समझते, निकालो दिमाग से जो हमारे मुस्लिम अकलियत के दोस्त जो कांग्रेस पार्टी में बैठकर कांग्रेस पार्टी की चमचागिरी कर रहे, इंटेलिजन्स डिपार्टमेंट, काश्मीरच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने बातमी दिली की जेवढे कॉन्वॉय जाणार आहेत त्या कॉन्वॉयची असणारी जाणाऱ्या विभागामधनं तुम्ही तपासणी करा, कसून तपासणी करा. याचं कारण की अटॅक होण्याची शक्यता आहे. आन्सरला जाईल, तुम्ही तो कागद वाचलात का? हा पहिल्यांदा सांगा, इंग्रजीमध्ये आहे. 8 तारखेला मिळाला होता, त्याच्यावरती तुमची कॅबिनेट झाली का? सिक्युरिटीची मीटिंग झाली का? अंड झाली तर का न झाली? आमच्यासारख्या लोकांमध्ये भावना आहे की बातमी आल्यानंतर इलेक्शनचा हा मुद्दा व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न केला. आणि आता इलेक्शन कमिशन आम्हाला सांगते की तुम्ही फुलबामावरती बोलायचं नाही. अरे पण तुला अधिकार कोणी दिला? संविधानाने आम्हाला जे बोलायचे तो अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे.